अरे मी तर आपले असते टिपर, पण ते का आपल्या बोजेने काय होईल माहितीये का, उतरायचे नाही बोजेने, डायरेक्ट एक एक फूट खाली जाते तर ते कोंबावर येणार नाही. त्याच्यामुळं हे पोरं कसे हलक्याचे हलके टिपर, जास्त खोल जात नाही, वर राहत नाही. काय की नाही, पण जाऊ दे वगे, तो कामच झाला आता, तुला टेन्शनच नाही राहिलं, लय गिन झाला आता. म्हणजे गायाला गायाला, तुला लोकांची तर म्हणजे असं गवताला जायची गरज नाही, लोकांच्या बांधाला गवत कापायला इच्छू काट्याचं, हे म्हणतो मी. म्हणलं का मला खायला म्हणून राहिले काय, तुला खायला कस काय म्हणे, तू काय गाय आहे का म्हैशी? अरे तू काय गाय म्हैशी आहे का म्हणलं? जाऊ दे, झाला आता एका परत टेन्शन गेलं आहे का नाही. मग काय आता काय करू, काही गिन्नी काही ऊस आणू मग दोन चार शेळ्या, आपलं वगैरे 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 म्हणलं का शेळ्या खात्या गिन्नी. नाही नाही नाही, अरे तुला लक्षात आलं का काय, हे बाय आपल्याला पिका साधाना कपाशी केली, तिच्यावर कीड पडती, तिच्यावर पोकळा पडतो, आळाई पडती, बरी कोण तिकून आपण किती फवारे मारले, नीट झाली तर पाऊस येतो झापा झापा, वल्ला होतो, तिकडे भाव भेटत नाही. मग काय, आणि तुला सांगतो कांद्याच, कांदा काढा लावायला 10,000, काढायला 10,000, चाळीत भरायला, पुन्हा तुला सांगतो मटेरियल फवारण्या पुरपण्या, पाणी 17-60, आणि वरून त्याला काही टायमाला चाळीतच सडतोय, भाव भेटत नाही. हो अवघडे, मग त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला आजोड धंदा जर शिकबरा येत, आता त्याला दुधाला भाव नाही भाऊ. माणसानी काय केलंय शेतीत, याच्यात काय परवडाना पिकात, म्हणून गायाचा जोड धंदा केलाय. बरोबर चालायला लागलं, जर शिक 35-35 वर गेला दुधाचा भाव, त्यो झाला कमी, काय तोंडात आणून घ्यावा का फाशी घ्यावा, काय करावं शेतकऱ्यानं नेमकं काय करावं. नाही आता आता काही जगाय करता तर काही कमाय ना, हातपाय हलावत लागते. मग आपण काय करू, काय पिकाच्या नादी नाही लागायचं, आपण काय करू आता, काढू आणू दोन चार अशा बारकाल्या बारकाल्या, इतक्या बारीक का नाही, इतक्या नको का आता. हा आपण म्हातारे झाल्यावर वाटेन त्या इकायला येत, त्या मांडीवर आहे ना. मग नाही नाही, जशी का शेट्टा ना कानू आहे की नाही, मग म्हणजे वर्षभरात तरी लाभण राहिले पाहिजे आहे की नाही. एवढं एवढं पिल्ल नाही नाही, आपण आता पैसे घ्या ते आपल्याला 20,000 चार बसवायच्यात, मग जरशी टणक नको, पण हा टणक तर पाहिजे, पण जरशी बारीक घ्यावा लागत्यान, हा बारीकच घ्यावा लागत्यान, कारण 20,000 चार बसवायचे आपल्याला, 5,000 हा. मग काय करती होत्या, लहानच्या मोठ्या पुरीच्या लग्नाला काम येतील, काही बंगल्याला काम येतील, चार वगैरे नाही, एक कोणतं तरी होईन, एक तर बंगला होईन नाही तर लग्न होईन, आधी बंगला बांधू हाय का नाही. मग काय, चारचा लोट गेला का लगेच चालू करून देऊ बंगल्याला, लागत पैसे बंगल्याला, म्हणजे का चारचा लॉट गेला, चार ऐकल्या काय बापा कोण आणणं काही, त्यांचं मत चांगलं चाललंय ना आता देवाच्या कृपेने, बाबा मग त्यांच्यावर टपान, यांच्यावर टपान, मग माणूस कोणाला मागत, कोणाला मदत करत, आज त्यांना गरज पडली तर आपणच आहे का, त्यांना दुसरं कोणी आहे, काय मोठे आपली गरज भागली पाहिजे का नाही, मग दिले ना, हल्ले केले लोक बंगले बांधू बांधते, मी तर ते म्हणत नाही, माझ्याकडे भरपूर पैसे आहे, पण थोडी जर मदत पडली तर म्हणतो मी, आमच्याकडे 10,000 आहे, 90,000 चे कमी पडले फक्त, 90,000. अरे हा भाई आता बंगल्याला, आता ऐक बर का, आता बंगल्याला आपल्याला लागते 10-5 लाख रुपये, 10-11 लाख रुपये लागते समजा सरासरी आहे की नाही, आपल्याकडे आता चार वगैरे जवळजवळ 1-1 लाख ऐकली, 4 लाख आहेत, पडले थोडेफार 6-7 लाख रुपये कमी तर मग द्यायचे ना त्यांनी, थोडे मग काही मोठे उपकार होते का, नाही नाही. अरे तो बाप तू काय लागलं तर सगळ्यात आधी मी तिथे हजर झालतो तुझ्या आधी, सगळ्यात गणगोताच्या आधी, आणि त्यांना दवाखान्यात घेऊन मी गेलो, आणि त्यांना मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं सरकारी ना, बाबा खासगी सरकारी तर तुला काही घेणं आहे का, तू दवाखाना कोणाचा असू, सरकारचा असू नाही तर खासगी असू, पण दवाखाना मोठा होता, खिशातले पैसे नाही गेले ना सरकारी म्हणल्यावर, बाप नीट झाला ना तो, हा खाजगी सरकारी तुला काय घेणं काय, मोठ्यापणा करायला गेले होते तुम्ही, म्हणे की मी दवाखान्यात नेलं, सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं, मोठ्यापणा कायचा, म्हणजे मी त्यांना त्यांचा जीव वाचवलाय, खिशातले पैसे जायला नको, आणि म्हणायला मी दवाखाना केला,
अरे पण कोणत्या कोणा दवाखान्यात नेलं ना रे, दवाखान्यात नेण्याला महत्व आहे? सरकारी आपल्या गोरगरीबासाठी सरकारी सरकारने एवढं मोठं दवाखाना काढून ठेवला आहे आणि आपण इकडे पडतो. हा आपल्या लय जादा होते पैसे, पण मी म्हणलं नाही सरकारचा अपमान नाही करायचा. त्यांनी आपल्यासाठी एवढं सुविधा करून ठेवल्यात आणि आपण पैशाच्या माग पैसे उडीत पळायचं. नाही माझ्या मनाला पटलं नाही, मी सरकारी मध्ये नेऊन ऍडमिट केलं. बरं झालं. हा आणि मग आणि त्यांनी थोडीफार मदत केली तर काय फरक पडेल का? करताना मदत 10-5 हजाराची. त्यांच्याकडे तरी किती पैसे येईन? मी 2 शाळ्या. 10-5 हजारात आपलं मग तिचं सामान येईन का? काय असं काय बोलता? अरे मग 10-5 हजारात खड्डे घ्यायचंय का आपल्याला? खड्डे घ्यायचं त्याच्यात बस बढायचं. तिची शिवायला नाही तेवढे 10-5 हजार सांगू राहिली मला. त्याच्यावर टपावा आणि मग माझ्याकडून बरे टपतात. मग हा माझ्या बापाला अमक लागत तमक करायचं. त्यांच्या बंगल्यात सुद्धा मी पाहिजे दिले होते तुम्ही. हा वाढू नक बोलू. अरे उठ ना, ते सरी भरले तिकडे. अय सरी फोडणं येऊ घे खोरा तुमच्याकडे ना. गठुड्यावरच खाऊ राहिली वघात. थोडं बाजूला टाकायचं सांगितलंय ना खेकडा आणा केस बांधायला. गॅस उडून देऊ खेकडा तिकडे. इथं डोक्यात लायचं का तो आता कसा कसा धरतोय तो आबू इकडे कुठं? अगं बाई अगं बाई तो चालला चालला नाही जाऊ. एक काम कर आपण काय करू, आपल्याकडे पैसे नाही कोंबड्या बोकड्याचं मटण आणायला. आपण पाहुण्याला खाऊ घालू. पाहुणं एक तर लई दिसते यावगाला ताण देऊ राहिलेत. तो करते का मटण कधी करते का कोंबड खेकड्यात खाऊ घालू. त्याला फोन लावा लवकर. लावला पटका मला कोण दिला खेकडा? अरे ते जोडीदारानं दिलाय. जाऊ दे झालं फुकटचे फाकट काम. नाही बरं झालं फुकटचे फाकट. पाहुण्याला नका म्हणू. पाहुण्याला निकत आणलाय म्हणा बरं का. पैसे देऊन आणलाय म्हणा आम्ही. आता अख्खा सगळं खाऊ घालायचं पाहुण्याला. मग अर्धा करीता का त्याच्यात किती निघाल ते काय बोकडे का काय म्हणून सगळं खाऊ घाली त्या काय काय पाहुणा पाहुणा करू राहिली. मी एवढा मेहनतीनं आणला मला देशील का नाही एखादा लेपीस? लेपीस हा? अरे लय लेपीस आहे त्याला. तू मोजलेत का कोंबडी? तरी 2 आहेत पाहिजे का? आपण मोजू थांब. काय लेपीस काय सावध राहा. सावधच मी. अब किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अहो इकून 4 तिकून 4 आणि मध्ये 2 म्हणजे किती झाले? 8 आणि 2 10 लेपीस. पाहुण्या माणसाला मोठाले 2 लेपीस देऊ. मारकाले तुम्हाला 2 मला 2 4 उरण येऊ का 4 खाई है की नाही? पाहुण्या फोन लावा ना. इथं चढावा नि लेपीस मोजू राहिलेत. पाहुण्याला फोन तर लावा. अगं बाबा पिशे ठेवलाय का? खिशे ठेवायचं ना मा बाई. अरे नाही थांब ना. अग पेरल लपली आणणार होतो माझ्या ध्यानात होत. आता खरं सांगत तुला काय झालं तिथं एका त्याला विचारलं म्हणलं पेरल लपली दे म्हणे 10 रुपये बोले. मला अजिबात देऊ नको. एवढी एवढी बॅमलबली नाही मोठी दी म्हणलं सगळ्यात मोठी. ते म्हणे माऊली मग थोडं थांबावं लागेल 2-3 दिवसांनी येणार आहे माल म्हणे. म्हणलं मग थांबू ना एवढं काय त्याच्या वाचून काय उपाशी मारायला लागलो काय? हा त्यांनी काय लय गोर होऊ राहिले काय माणूस? हा त्याच्यापाशी काय खोळमा आहे का म्हणलं? असं का म्हणजे 2-4 दिवस थांबू. अशी मोठी बाटली आणणार आहे फेरमलबलीची नाही का? 10 रुपयाची बाटली मी आणणार नाही. आणि मोठी आणि नाही तर आयुष्यात आणणार नाही फेरम लपली. मोठी आणणार नाही बारकी आणणार नाही. आणायचीच नसेल ना मग. आज बरं ते जाऊ दे फेरम लपलीच. ही म्हशीचं तुला एक सांगायचं राहिलं. काय हिला काल मी आहे का इतकी साबण लावली इतका शाम्पू लावला पण ती काय तिचा कलरच गोरा नाही झाला. तिचा कलरच काळा आहे म्हैस ती. हा ना म्हशी काय तुला कस काय म्हणे मी शब्द काही काढला नाव घेतलं का? मी काल तिला धुतलंय माझ्या हाताने. तिला साबण लावली शॅम्पू लावला पण तिच्या कलर मध्ये काहीच फरक नाही झाला.
जो कलर आई त्यो हाई कही लावा रोज दोन दोन काय चपुड्या खात पोरग दोन दोन पुड्या खात लोक पाहते लोक पाहते शेजारी पाजारी कोणा माहित नाही गपचूप खातो बरं जाता पाडायला नसल्या शेजारी पाजारी ऐकते मग काय काय पाप झालं काय लय मोठ मग मला फेरमला काय दांगुडा करू राहिले फेरमला अरे मी काही कोयना जीवाला खातोय जीवाला तोबड्याला चोळून धावून काढी ती तोंड आणि काय व्हायचे हाई तसंच कधी बदल नाही झाला लहानपणापासून लग्न झाल्यापासून तो थोबड्यात काही बदल नाही झाला हाय तसाच कलर अरे माझे किती पैसे बरबाद केले तो 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 थोबड्याला आणि काय असं कोण टेन्शन काय झालंय अभ्यास असं यास त्यास असं जर असत तर खायचं हागायचं झोपायचं हराव कुशे किती भाजी आली असती हागायचं खायचं झोपायचं अरे हागायचं खायचं नाही हेलो हाय बोल ना बरे का हा मी बरे मला नाही विचारणार हा ते पण बरे आहेत ना काय म्हणले हॅलो हा काय आलो असं बस आवडत नाही पाय हा जनावर डोरले राड आहेत काय तिंदा तिंदा बोलायचे काम लावलेत सगळे ऐकून टाक तुम्ही जातो म्हणा आम्ही हिमालयात येतो सगळे दान धर्म करून काय काय गावर हा गावरान काहीतरी आणलं ऐकते मी अरे इकडे त्यांच्या संग बोल असं नाही म्हणतात का लगेच भस्कर अरे काम धंदे आयुष्य बरेच चालू राहतेत हा सात सासऱ्याचं मोठे पण नाही ठेवायचं मग काय कोणत ठेवायचा बोला सासूबाई हा काम तर आहेच पण अहो कामाला काय मारा गोळी काम आयुष्यभर माणूस वर जाऊ काम चालूच आहे संसार कुठं पुरा होत असतोय का काम आहे का तुमच्या माग आता आम्हाला सरायचं तर नाही म्हणा पण जाऊ दे मग आता काम असलं ना काही शेजाऱ्याला बोलून मग आपण शेजाऱ्याला कायला खाऊ ना दोन टाईम काय शेजाऱ्याचं काय म्हणतात मामा शेजाऱ्याला कायला बोलू त्याला अहो काय भांडत होत तुम्हाला तेव्हा बांधावरून आणि त्याला बोलू राहिले काय मामा भोय हा येतो मामा अहो लवकर आवडतो लवकर लवकर दोन चार भाकरी मोठ्या माणसात कधी अपमान करायचा नाही औ बर आपल्या शेवटी आणलं कोण आहे औ आणि मग आपण का म्हणून नाही नाही हाव करायची कस काय बरं खुशी आल का मामा एकदम खुशी आले बरे 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 इकडे सारखा इकडे बस बस आता बसा काय लिंगू राहिले लागले बरे का एकदम मजेत चूल पेटा काय अजून आमचे कपडे आणलेत म्हणलं आता ते तू म्हणे सरायचं नाही म्हणलं मग थांबू दोन दिवस आहे की नाही आज काही उद्या काही वाया काय घालायचं काय शेजारी बाजार करायचं बिस्किट पुडा मी का ते गुढी शेवण ते नाहीत होतो पण मामाला चावत नाही आणि तुमची दाढ किडली म्हणलं मग एकच छात बुडीला का नरम नरम चावायला काही ताण नाही काही नाही पार्लेजी बिस्किट पुडा काय पाणी लहान लहान होतो तेव्हापासून चालू येतो आज त्याच्यानंतर लाखांनी बिस्किट पुढे निघले तरी पण चालले नाही याचे इतके हा लय चालले बरं खा ते खा म्हणते घ्या पाणी पाहुणे नाही ती पोरगी ती आता म्हातारी झाली म्हातारी झाली हा आपल्यासारखी म्हातारी झाली लावल्यात
राहले बरं झालं नाही आणलं खायला, मग खायला तरी कोण इथ गावरण कुठे काय आहे नेमकं किती पाहुणे माऊली भाऊ, माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ, माऊली भाऊ, माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ, अरे माऊली भाऊ, माऊली भाऊ आपला माऊली भाऊ, अरे माऊली भाऊ, माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ. दहा लिस्ट पिसा.